आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारांची. पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असतानाच याला जबाबदार गुन्हेगार जितके आहेत तितकेच जबाबदार शहरातील लोकप्रतिनिधी देखील आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्था ढासाळल्याचा आरोप करून पोलीस प्रशासनावर कोरडे ओढणाऱ्या नगरसेवकांपैकी 26 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फसवणूक, खून, हाणामारी, दरोड्यांची तयारी असे गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकामध्ये सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक अधिक आहेत. मागील 1.5 वर्षात 7 नगरसेवक आणि 4 नगरसेविकांच्या पतीवर गुन्हे दाखल झाले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तालयासाठी पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करण्याऐवजी पोलिसांच्या कामकाजात महापालिकेतील पदाधिकाऱ्याकडून वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नगरसेवकांचे रेकॉर्डच गंभीर गुन्ह्यांनी भरले असल्याचं पोलीस पडताळणीतून पुढे आले. गुन्हे सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही इतर गुन्हेगार प्रमाणेच कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 2017 निवडणूक झाल्यानंतर 128 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी 26 नगरसेवकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामध्ये खून असतील, दरोडे असतील, हाफ मर्डर असतील, फसवणूक असेल, महिला अत्याचार असेल, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा विषय असेल, अशा प्रकारच्या 26 लोकप्रतिनिधींवरती, नगरसेवकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिक असतील, कार्यकर्ते आमच्यासारखे असतील, आमची पोलिसांकडे वारंवार मागणी असते की गुन्हेगारीवरती पायबंद बसवा, लोकांना सुरक्षा द्या, अशा प्रकारची आमची मागणी असते. बघा, ते 26 म्हणून नवी आहे असं म्हणजे गुन्हे आता आम्ही जेव्हा आढावा घेतो, नेहमीचा आढावा घेतो, कुठलं कुठलं पेंडिंग आहे, तर पेंडिंगमध्ये भरपूर गुन्हा पेंडिंग आहे. त्यामध्ये राजकीय पण असतात, त्यामध्ये प्रोफेशनल क्रिमिनल पण असतात, त्यामध्ये तुमचे चाकांचे प्रकार पण असेल. तो काही असो, आमचं असं जोर आहे आतापासून की कुठलाही गुन्हा पेंडिंग राहता कामा नये, लवकरात लवकर त्याचं क्लोजर हो झालं पाहिजे. म्हणजे क्लोजर म्हणजे काय, केस क्लोजर किंवा चार्जशीट, म्हणजे मुद्दा आम पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन ठेवायचं नाही असं. गेल्या 1.5 वर्षात भाजपने अन्य पक्षांच्या नगरसेवकांवर आणि नगरसेविकांच्या पतीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा खुनाचा प्रयत्न, फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, खंडणी, खुनाचा कट, पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप, खुज्जत घालणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यामध्ये जरी सहभाग नगरसेवकांचा असला तरी पक्षश्रेष्ठी मात्र ह्या नगरसेवकांची पाठराखण करताना दिसून येत आहे. असं नाही आहे, गुन्ह्यांचं स्वरूप बघावं लागेल. सिग्नल तोडला तरी गुन्हाच आहे, आणि त्यामुळे असे गुन्हे सामाजिक आमच्यावर देखील अनेक होते. माझ्यावर 45 गुन्हे होते गंभीर स्वरूपाचे. एक आता त्याचं स्वरूप बघू ना काय, त्याची आता माहिती घेऊ आणि प्रत्यक्षात जेव्हा नगरसेवक निवडून येतात तेव्हा त्याच्यात सगळी माहिती दिलेली असते. त्यामुळे भाजपच्या बऱ्याच नगरसेवकांवर सामाजिक राजकीय गुन्हे आहेत. त्यांनी संघर्ष केला, त्या त्यावेळेला सत्याग्रह केला, त्याचेही गुन्हे आहेत. ते सगळे माहिती घेऊनच पुढील हे करू, पण फार असं काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं वाटत नाही, कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही ते केले. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्यामुळे तो गंभीर काय आणि साधा काय, पण मग वृत्तपत्रात अशा बातम्या जातात किंवा टी व्ही चॅनलला जातात, त्यामुळे यात काही फार हे आहे असं मला वाटत नाही. गंभीर गुन्हे दाखल झालेले नगरसेवक कोणत्या पक्षाचे आहेत ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजप 18, राष्ट्रवादी काँग्रेस 5, शिवसेना 2, तर मनसे 1. जर लोकप्रतिनिधीच गुन्हेगारी ठरत असतील तर समाजातील नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इतर गुन्हेगारावर ज्याप्रमाणे तडकाफडकी कारवाई केली जाते त्याचप्रमाणे नगरसेवकावर कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.